खेती तथा खेती से संबंधित संपूर्ण जानकारी के लिए अभी एग्रोस्टार एग्री डॉक्टर ऐप डाउनलोड करें और खेती से जुड़े रोचक विषयों पर वीडियो देखने के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब कीजिए। शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी आपला एग्री डॉक्टर तेजस कोल्हे। मित्रांनो, कोबी, फुलकोबी आणि मुळा या पिकांमध्ये अळीची समस्या मोठ्या प्रमाणात असते। चौकोनी ठिपक्याचा पतंग ही जी कीड आहे तर ही मुख्य करून ह्या पिकाला त्रासदायक असते आणि या किडीची अळी अवस्था ही पिकाच्या पानांच्या मागील बाजूस समूहाने राहून पाने खाण्याचं काम करते। प्रामुख्याने पानांमधील हरितद्रव्य किंवा हिरवा भाग ही अळी खाऊन पानांची पूर्ण चाळण करते आणि पानांना फक्त शिराश ठेवते। अशा पद्धतीची ही कीड नियंत्रणात आणण्यासाठी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊया। मित्रांनो, ठिपक्याचा पतंग किंवा पाने खाणारी अळी हिचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला कोबी असेल, फुलकोबी असेल याची लागवड करते वेळी ज्वारी, मका किंवा बाजरीचे काही दाणे आपल्या शेतामध्ये टोबून लावणे गरजेचे आहे, जेणेकरून त्या झाडांवर नंतर पुढे जाऊन पक्षी थांबे तयार होऊन पक्षी त्या झाडांवर बसून अळीचं भक्षण करण्याचं काम करते। सोबतच जर आपल्याकडं प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपण कामगंध सापळे एकरी 5 याप्रमाणे जर लावलंय तरी अळीचा पतंग त्या सापळ्यांमध्ये अडकून पुढील जे अळीचं प्रादुर्भाव आहे तो कमी करता येईल। मित्रांनो, जर आपल्याकडे प्रादुर्भाव जास्त असेल तर आपल्याला रासायनिक कीटकनाशक स्पिनोसॅड 2.5% घटक असणार सक्सेस या कीटकनाशकाचा किंवा इमामेक्टिन बेंझोएट 5% घटक असणार EM1 या कीटकनाशकाचा आपण फवारणीद्वारे वापर करा। कीटकनाशकांची फवारणी करत असताना सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या फवारणीच्या पंपातील नोझल याला मधोमध होल असणे गरजेचे आहे। हा सेंटरचा होल असलेला नोझल जर आपण वापरला तरच ते कीटकनाशक बरोबर कोबी किंवा फुलकोबीच्या गड्ड्यात जाईल आणि अळी नियंत्रणासाठी त्याचा उपयोग होईल। मित्रांनो, वरील माहिती आपल्याला आवडल्यास लाईक करा, तसेच शेअर करा व इतर शेतकरी मित्रांना आपण ॲग्रोस्टार YouTube चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी माहिती द्या। धन्यवाद।